निगम साहेब आपण बघतोय की आता सलमान खान सुद्धा या वादात उतरला आहे, याकूबच्या फाशी विरोधात त्यानं ट्विट केलंय, काय वाटतं हे पाहून? एकूणच जी न्याय व्यवस्था आहे त्याच्यावरचा अविश्वास आहे असं वाटतं? पहिली गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो, हा वाद कुठेही नाही. राजकीय नेते त्यांच्या वेगळ्या कारणाकरता त्याची मतमतांतरे मांडत असतात या विषयावरती, परंतु ह्या अभिनेत्याने ज्या पद्धतीने रात्री ट्विट केलेला आहे आणि रात्री ट्विट करून एका निर्दोष माणसाला फाशी दिली तर तो माणुसकीचा खून होईल, हे विधान नुसतं बेजबाबदार मूर्खपणाचं नसून प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे न्यायालयाचा अवमान करणार आहे, याबद्दल माझा आक्षेप आहे. या देशातील नागरिकाला मत मांडण्याचा पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, परंतु सर्वोच्च न्यायालय ज्यावेळेला एखाद्या गुन्हेगाराला दोषी ठरवत असतं आणि तो दोषी नाही निर्दोष आहे असं जाहीररित्या प्रमाणपत्र देणं म्हणजे अप्रत्यक्षपणे न्यायालयाचा अवमान करणार आहे. जे 257 लोक ठार झाले त्यांच्याबद्दल यांना कधी अश्रू गाळावेसे वाटले नाहीत. त्या 257 लोकांच्या खुनामध्ये मृत्यू करता सर्वोच्च न्यायालयाने याला दोषी ठरवलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला गळा काढावा असं वाटतो, त्याबद्दल तुम्ही ट्यूट्यू करतात. अर्थात म्हणून तुम्हाला एक शेवटची संधी म्हणून तुम्ही हे ट्विट मागे घेतलं पाहिजे, कारण रात्रीतलं ट्विट असल्यामुळे मी त्याला थोडस फारसं महत्व देत नाही, परंतु जर तुम्ही तसं करत नसाल तर न्यायालयाच्या अवमान बद्दल तुमच्या काय कायदेशीर कारवाई करावी याचा देखील गंभीरपणे मला विचार करावा लागेल. धन्यवाद निगम साहेब आमच्याशी बोलला त्याबद्दल. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निगम आपल्यासोबत होते. याकूबच्या फाशीला सलमान खाननी ट्विट करून विरोध केलाय आणि त्यामुळे सलमान आता एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.